वार्ड नंबर 18 में पक्की चाल थाने से विपासना केंद्र तक सड़क को रोशन कर दिया गया है। लोकशाहीर अन्नाबो साठे नगरी वस्ती सुधार योजना के तहत पक्की चाल पुलिस स्टेशन से विपासना केंद्र तक सड़क पर लाइट्स नस्ब कर दी गई है। इस तरह तकरीबन 3 किलोमीटर तक सड़क को बर्की रोशनी फराहम की गई। संघ शक्ति बुद्धिस्ट विहार में हाई मास लाइट्स भी लगाई गई है। इसका इफ्तिताह मेयर जयश्री पावड़े और स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन किशोर स्वामी ने किया। इस मौके पर साबिक मेयर दीक्षा धबाले, कांग्रेस सिटी नायब सदर विलास धबाले, नुमाइंदा कारपोरेटर रमेश गोड़बोले, कारपोरेटर सैयद शोएब हुसैन, कारपोरेटर संदीप सोनकामड़े, LNS कंस्ट्रक्शन के लोन गंगाधर और सैयद शकील भी मौजूद थे। आदरणीय आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री, त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि त्यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे आज पक्की चाळ ते लिंगायत स्मशानभूमीपर्यंतचा पूर्ण रस्ता पूर्ण होत आहे आणि लाइटिंग लाइटची देखील या ठिकाणी व्यवस्था झाली आहे। बरेच दिवसापासून या रस्त्याला परेशानी होती, त्या अनुषंगाने आदरणीय साहेबांनी 4.5 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला, त्यानंतर 50 लाख रुपये या लाईट व्यवस्थेसाठी दिले। आज आपण पाहतो या रस्त्याने जर फिरलो तर जसं काही कुठं मुंबई दिल्लीमध्ये आपण फिरायला लागलो इतकं असं छान वातावरण झालं आहे। रस्ते चांगले, लाईट चांगले झालेत, यामुळे जे कोणी या भागातील राहणारे सर्व नागरिकांना खूप मोठी सुविधा झाली आणि त्याचबरोबर या भागातून जे स्मशानभूमी पुढं आहे तिथं जाण्यासाठी रात्री बेरात्री जे अडचणी येत होत्या लिंगा स्मशानभूमीला, डंकिनला, या सर्वच या भागातील नागरिकांची सोय झाली, त्याबद्दल मी या भागातील नगरसेवकांनी खूप छान काम करून घेतलं आहे। त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करेन की जे काही रस्ते होते, काही अतिक्रमण असेल ते सगळ्या निमळून काढून रस्ता सुंदर असा रस्ता केलेला आहे, त्याबद्दल या ठिकाणी मी सर्वांचं मनोगत व्यक्त करताना अभिनंदन करेन।